बाबासाहेब देशमुख उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरीही महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं नाहीये विदर्भातील काही जागांवरून अद्याप ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं सहा उमेदवार जाहीर केले आहेत शेतकरी कामगार पक्षानं अलिबाग पेण उरण पनवेल आणि सांगोला इथली उमेदवारी जाहीर केली असून यात अलिबागमधून चित्रलेखा पाटील पेणमधून अतुल म्हात्रे अरणमधून प्रीतम म्हात्रे पनवेलमधून बाळाराम पाटील सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख भोकरमधून विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांना तिकीट देण्यात आलं आहे आम्ही महाविकास आघाडीत आहोत दिलेला शब्द बदललेला नाही असं विधानही उमेदवारींची घोषणा करताना जयंत पाटील यांनी केलं आहे